कोथिंबीर वडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत खूप छान अशी कुरकुरीत हे वडी तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्याच वाटीने मी येथे झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे यामध्ये आपण आता चवीप्रमाणे लाल तिखट घालूयात अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा धना पावडर घालूयात दोन ते तीन चमचे मी यामध्ये दही घालणार आहेत दही आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे जास्त आंबट असं आपल्याला यामध्ये आप दही वापरायचं नाहीये चवीप्रमाणे मीठ घालूयात यामध्ये आपण थोडं पाणी घालून पीठ आपण हे फेटून घेणार आहोत यामध्ये एकही गिठोळी राहणार नाही याची काळजी घ्यायची एकसारखं का आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी ॲड करूयात कारण खूप घट्टसर असं झालेलं आहे जास्त आपल्याला हे पातळ सरी ठेवायचं आहेत अशा प्रकारे आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता यात एकही गिठोळी नाहीत दहा मिनटावरती आपण झाकण ठेवूयात तोपर्यंत आपलं बाकीचं साहित्य बघूयात हे मी कोथिंबीराचे एक गड्डी घेतलेले आहेत कोथिंबीर मी स्वच्छ निवडून घेतलेली आहेत स्वच्छ पाण्याने धुवून पण घेतलेली आहेत कोथिंबीर आपण आता अशी बारीक अशी कट करून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही याचे फक्त पानंही घेऊ शकता काड्या नाही घेतल्या तरीही चालेल अशा प्रकारे आपण कोथिंबीर ही कट करून घेणार आहोत येथे कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे चला तर आपण आता फोडणी देऊयात कढईमध्ये दे मी दोन पळी तेल घालत आहे तेल आपलं छानपैकी तापले की एक चमचा मोहरी घालूयात एक चमचा जिरा घालूयात जिरा आपलं छानपैकी फुललं की, फुल की आपण यामध्ये अर्धा चमचा लसूण घालूयात लसणाचा बारीक ठेचा करून घेतलेला आहे तो घालत आहे चार चमचे मी येथे तीळ घेतलेले आहेत आपलं पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मी तीळ घेतलेले आहेत तिळ आपण छानपैकी तेलामध्ये भाजून घेऊयात अर्धा चमचा ओवा घालूयात ओवा आणि तिळणे ओडीची खूप छान अशी चव लागते यामध्ये आपण आता कोथिंबीर घालूयात कोथिंबीर आपण तेलामध्ये छानपैकी हे परतून घेणार आहोत कढई घेताना थोडी जाड बुडाची घ्यायची जे आपलं बॅटर आहे ते थोडंसं खाली बुडी लागते कारण ला की आपण यामध्ये दही ॲड केलं असल्यामुळे ते खाली बुडी लागणार आहेत बॅटर आपण आता कोथिंबीरमध्ये छानपैकी हे परतून घेऊयात गॅस आपल्याला लोवरतीच ठेवायचं आहे बॅटर मी छानपैकी हे परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता यावरती आपण आता पाच मिनिट झाकण ठेवूयात येथे आपले पाच मिनिट झालेले आहेत पीठ पण आपलं छानपैकी शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता येथे मी एक कोळपाट घेतलेला आहे कोळपाटला आपण सगळीकडे तेल लावून घेऊयात कोळपाटावरती आपलं हे पीठ घालूयात पीठ आपण छानपैकी चौकोनी आकारामध्ये एक वड्या आपण कट करणार आहोत तसं आपण हे पीठ थापून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचा आकार देऊ शकता पण चौकनी आकारामध्ये वड्या खूप छान अशा दिसतात पण आणि खायला पण खूप छान अशा लागतात वड्या आपण आता ह्या कट करून घेऊयात साईडने मी तेलही तापत ठेवलेलं आहे आपण आता एक वडी काढून बघूया तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली वडी तयार झालेली आहेत आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात साईडने आपलं तेल पण तापलेलं आहे यामध्ये आपण आता आपल्या वड्यात तळून घेऊयात तेल आधी आपलं छान कडकडीत तापवून घ्यायचं नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे वडी तळून घ्यायचे आहेत लालसर रंग येईपर्यंत आपण आपल्या ह्या वड्या तळून घेणार आहोत येथे आपल्या वड्या तळून तयार आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशा कुरकुरीत आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका